नमस्कार. केंद्र सरकार व माहिती त्याच्या राज्य सरकारमध्ये ज्या लोकोपयोगी योजना आहे ते आम्ही आमच्या संपर्क कार्यालय गंगापूर गाव इथे आयोजित केले आहे. त्यामध्ये आम्ही इथून मागे आयुष्यमान कार्ड आहे 7,000 नोंदवले, आभा कार्ड नोंदवले, विधवांच्या योजना असेल, दारिद्र्य रेषेखाली लोकांच्या योजना असेल, अशा अनेक योजना राबवल्या. आणि त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजनेचे आम्ही आतापर्यंत 1 फॉर्म भरून घेतले. आणि ज्याही महिलांना याच्यामध्ये काही क्युरी येत असेल तर त्यांनी त्याचा आमच्या ऑफिसला येऊन त्याचा निदान करू शकता. आणि लोकोपयोगीच्या माहितीने ज्या योजना लाभवल्या आहेत त्याचा आपण सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावे, सर्वांना विनंती. आम्ही लोकांसाठी ज्या पण योजना असतील त्याच्यामध्ये विधवांच्या योजना आहेत, महात्मा फुले ज्योती योजना आहे ज्या हॉस्पिटलसाठी किंवा मुख्यमंत्री सहायता निधी, या सगळ्या आम्ही अवेलेबल केल्या. आणि महिलांना पण आपण पेन्शन चालू केली, त्याबद्दल काय सांगा? हो, विधवा महिलांचे आम्ही 30 फॉर्म दिले, ते काहींच्या काही क्युरी मध्ये रिजेक्ट झाले, त्याच्यापैकी आता 7 महिलांना त्याचा लाभ होत आहे. आणि अनेक महिलांचे आम्ही फॉर्म जमा करून ते भरत आहोत. आणि मुख्यतः म्हणजे 130 फॉर्म आम्ही भरले आता लाडक्या बहिणीचे, त्यामधल्या 90% लेडीजला पैसे आले, 10% त्यांचं काही केवायसी नसल्यामुळे त्यांचे फॉर्म नाही भरले गेले. त्याचं पण आम्ही निदान करून नेत्या काळामध्ये आमचं 5,000 टार्गेट आहे महिन्याच्या एंड पर्यंत, पुढे पण 10,000 पर्यंत करून आणि प्रत्येक महिलेला याचा लाभ घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यांना कुठलीही अडचण आली तर आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान करतो की आमच्या संपर्क कार्यालयात आपण येऊन त्या समस्येचं निदान करून घ्यावं. युती सरकारबद्दल आपल्याला काय वाटतं? युती सरकार खूप सुंदर काम करते. आपल्या सरकारचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमच्या भाजपचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय सुंदर काम करत आहे. पूर्ण यांना आपल्या स्वतःला झोकून दिलंय कामासाठी, पूर्ण जनतेच्या सेवेसाठी. हे 24-24 तास काम करणारे माणसं येऊ घालामध्ये आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देऊन या परत महायुतीचं सरकार स्थापन करून आपल्या या योजनेचा लाभ घ्यावा. आणि या सरकारला मुख्यमंत्री म्हणून किंवा या महायुतीचं सरकार आपण स्थापन करावे, सर्वांना विनंती. आता आधार कार्ड वगैरे अपडेट हे पण उपक्रम? हो, आधार कार्ड पण गेल्या 4 महिन्यापासून आपल्या आधार कार्डचं योजना आधार कार्ड निदानाचं काम चालू आहे. ते आम्ही सध्या वीकेंडमध्ये चालू आहे, वीकमध्ये चालू आहे, बुधवार गुरुवार शुक्रवार याच्यामध्ये 4 दिवस आपले आधार कार्ड सेंटर असत. त्याच्यामध्ये आतापर्यंत कमीत कमी 5 ते 7,000 लोकांचं आधार कार्ड अपडेटेशन म्हणा, नवीन आधार कार्ड असं, लहान मुलांचा आधार कार्ड सगळं काढण्याचा प्रयत्न केला. आता शेवटचा प्रश्न, आपण लाडक्या बहिणी जी योजना राबवित आहात, ज्या कोणी महिलांचे काही फॉर्म वगैरे बाकी असतील त्यांच्यासाठी आपण काय आव्हान कराल? त्यांना एकच आव्हान करा, तुम्हाला कुठलीही अडचण आली तर आम्ही आमचं संपर्क कार्यालय तुमच्या कार्यात, आम्ही स्वतः प्रवीण पाटील तुमच्या या सेवेसाठी, आम्ही आमचे सर्व सहकारी, आमच्या महायुतीतील पदाधिकारी, आम्ही सर्व महायुतीतील सदस्य, आम्ही ते निदान करण्यासाठी बसलेलो. आम्हाला कधी तुम्ही आव्हान करावं?